भारताच्या 72व्या प्रजासत्ताक दिनाचा आज काही प्रमाणात सांगोला तालुक्यात कोरोनाच्या सावटाखाली साजरा करण्यात आलाय। त्यामुळे यावर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असला तरी त्यात नेहमीसारखा उत्साह आणि जल्लोष नव्हता, तर थोडी भीती आणि दहशत होती। ही भीती आणि दहशत कोरोनाची आहे, मात्र कोरोनाला पराभूत करण्यासाठी ज्या जवळा आरोग्य केंद्राचा सिंहाचा वाटा होता त्या आज सकाळी आशा वर्कर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत होती मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। सांगोला तालुक्यातील जवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी सर्व कर्मचारी उपस्थित राहून आरोग्य केंद्राच्या भव्यदिव्य पटांगणात ध्वजारोहण करण्यात आला। आरोग्य केंद्राची पुढील वाटचाल काय असेल त्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली। त्यावेळी आरोग्य अधिकारी बोराडे व साळे मॅडम, आमदार सहाय्यक स्वामी एम एम जाधव, बी एम आशा, गतप्रवर्तक घोंगडे, यू एन आशावरकर, बंडगर एम बी कोळेकर, के एम पेटकर, एस ए स्वामी, एम एस कवडे, एस सी साठे, आर एस परिचर, अधलिंगे शिंदे साळुंखे, वायदंड तांबोळी, सिस्टर्स मार्कळ सिस्टर, मागाडे सिस्टर, साबळे सिस्टर, फार्मासिस्ट खंडांगळे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम फिजिकल डिस्टन्स ठेवून आयोजित करण्यात आलेला होता।